चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात जानेवारी महिन्यात सराफाला 2 लाखांनी गणविणारा बनावट आयकर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. देशभर विशाल निलंगे हा 27 वर्षीय भामटा महागड्या लक्झरी गाड्या, विमान व रेल्वे प्रवास करत सराफा व्यावसायिकांकडे आयकर अधिकारी म्हणून पोहोचायचा. सराफांना विविध प्रश्नांनी भंडावून सोडत त्यांना हळूच 2 लाखापर्यंतचे दागिने खरेदी करण्याची ऑफर द्यायचा. दागिने खरेदी करत असताना ऑनलाईन पैसे देत एखादा जुना पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून लगेच पसार व्हायचा. आपले सिम व मोबाईल देखील फेकून देत असल्याने याला पकडणे अशक्य झाले होते. जानेवारी महिन्यातील बल्लारपूर शहरातल्या घटनेनंतर पोलिसांनी देशभर या इसमाचा तपास चालवला होता. दरम्यान मूळ कर्नाटक राज्यातील बीदरचा रहिवासी असलेला विशाल याने दिल्ली, झारखंड, ओडिसा, कर्नाटकचे अनेक जिल्हे व महाराष्ट्रात सराफा व्यावसायिकांना असाच चुना लावल्याचे कबूल केले आहे. बल्लारपूर शहरातील खंडेलवाल ज्वेलर्सच्या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असताना बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान सध्या हा भामटा बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्यात अन्यत्र सराफा व्यावसायिकांची झालेली फसवणूक आता पुढे येणार असून बल्लारपूर पोलीस लुटीचे दागिने हस्तगत करण्यासाठी कारवाई करत आहेत. रोजी बल्लारच्या पोलीस स्टेशन येथे एक आपल्याकडे तक्रार आली. तक्रार अशी होती, जे सराफा व्यावसायिक आहेत गौरवजी खंडेलवाल, त्यांचं रेल्वे परिसरामध्ये एक खंडेलवाल ज्वेलर्स म्हणून मोठं तसंच तसं सराफा व्यवसायाचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये जेव्हा त्या दुकानाचे प्रोप्रायटर गौरवजी खंडेलवाल हजर असताना एक व्यक्ती आला. त्यांनी त्या खंडेलवालजींना तुम्ही मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे स्वतःची ओळख दाखवली. ओळख दाखवून त्यांनी त्यांना इन्कम टॅक्स अधिकारी आहे असं भासवण्याचं 10-20 असे प्रश्नाची सरबत्ती केली. त्यावेळेस जे गौरवजी खंडेलवाल आहेत ते थोडेसे भांबावून गेले. काय करावं काही समजलं समजलं त्यांना, मला खरोखरच इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्या दरम्यान त्यांच्या गडबडीमध्ये त्या व्यक्तीने सांगितलं की मला तुमच्याकडून सोनं देखील विकत घ्यायचं आहे. 1,53,000 रुपये जवळजवळ किमतीचं त्यांनी सोनं त्यात त्यांच्याकडून घेतलं. त्या सोन्याची चेन, 2 अंगठ्या अशा प्रकारचे घेतलं. घेतल्याच्या नंतर पेमेंट देखील ऑनलाईन ट्रान्सफर करतो, NFT करतो म्हणून सांगितलं. त्या अनुषंगाने त्यांनी NFT केल्याच्या नंतर त्यांना मोबाईलमधून मॅसेज दाखवला. मॅसेज दाखवून त्यांना वाटलं मला पेमेंट ट्रान्सफर झालं आणि लगेच तो व्यक्ती ट्रान्सफर झाला. पैसे पोहोचले का? पैसे मॅसेज आलेले नव्हते, तरी देखील तो व्यक्ती लगेच निघून गेला. यांना वाटलं की आतापर्यंत व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर मला पैसे पोहोचले नाही, त्यांना कुठेतरी थोडं शंका यायला बसली पैसे का पोहोचले नाही म्हणून. म्हणून ते लगेच पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याचवेळेस फुटेज वगैरे बघणं सुरू केलं. फुटेज बघितलं त्यानंतर ते त्यांना पोलिसाला असं लक्षात आलं की हा राजुरापर्यंत हा व्यक्ती गेलेला आहे. राजुराला एक पोहोचले बल्लारच्या पोलीस. राजुराला बल्लारच्या पोलीस पोहोचल्याच्यानंतर राजुराला पोहोचल्यानंतर API मुलानी साहेब आहेत, त्यांनी तिथे जाऊन देखील तपास केला. तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा व्यक्ती दुसराच कोणीतरी आहे. त्या दरम्यान परत आणखी मागे जाऊन परत तपास सुरू केला. तेव्हा चंद्रपूरला ते देखील गेले, त्याचं पथक गेलं. चंद्रपूरला गेल्याच्या नंतर त्यांना असं लक्षात आलं की हा व्यक्तीने एक कोणतंतरी आयकार्ड डमी आयकार्ड वापरलेलं होतं. ते तेव्हापर्यंत आम्हाला त्याचं नाव देखील डमी आहे हे माहीत नव्हतं. ते लक्षात आलं की हा डमी आयकार्ड आहे. त्याची पद्धत म्हणजे म्हणता येईल की तो भासवतानाच असं भासवतो की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्याचं शिक्षण देखील चांगलं झालेलं आहे आणि तो प्रत्येक वेळीस माहीत आहे का डमी आयकार्ड बनवणे, मोबाईल फेकून देणे, मोबाईल लक्षात न येऊ म्हणून मग त्या 10 वेळेस गाड्या चेंज करणे, कोणतीही गाडीला कोणतंही आपलं आयडेंटिटी कुठेही सगळीकडे लपवणे अशा पद्धतीचं त्याची मोडस आहे. त्यामुळे पोलिसाला देखील तिथपर्यंत पोहोचायला किंवा तो खरंच व्यक्ती आहे हे पोहोचायला अननोन व्यक्ती आहे फक्त चेहऱ्याच्या भरोशावरती आपण पोहोचणं शक्य नव्हतं अशा पद्धतीचा त्या परंतु कुठं ना कुठंतरी तपासाची कडी कुठंतरी लागली आणि त्याला बँगलोर म्हणजे असं सांगितलं जातं की तो अनेक राज्यामध्ये त्यांनी गुन्हेगारी केला आणि तो प्रत्येक ठिकाणी तो विमानानेच प्रवास करायचा. यामध्ये आम्ही चौकशी केला असता असं तर निष्पन्न झालेलं आहे की तो सगळीकडे सांगितलं ना पुणे, बँगलोर, मुंबई, भंडारा, दिल्ली या सगळीकडेच तो अशा पद्धतीचे गुन्हे त्यांनी केलेले आहे असं देखील तो सांगत आहे आणि त्याचं शिक्षण देखील चांगलं झालेलं आहे म्हणजे हाय प्रोफाईल म्हणायला हरकत नाही. नंतर तपास सुरू केला, त्या हिशोबात FIR दाखल झाली. FIR दाखल झाल्याच्या नंतर तपास सुरू करता तेलंगणापर्यंत आम्ही सगळीकडे शोध घेत होतो परंतु डमी व्यक्ती असल्याने किंवा आयकर त्यांनी डबी वापरली असल्याने आम्ही फक्त डमी व्यक्तीचा शोधापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. त्याच दरम्यान
आम्ही इकडे तिकडे खबरी नेमलेले होते तेव्हा बंगलोर पोलीस त्यांना कर्नाटकी पोलीस त्यांना देखील हा आरोपी मिळाला. त्यांनी आम्ही अगोदर सांगितल्यामुळे त्यांनी देखील माहिती आहे का याबाबतीत पोलीस बल्लारच्या पोलिसांना कळवलं आणि तेव्हा आम्ही त्या आरोपीला त्यांच्या मदतीने त्यांच्याकडून ट्रान्सफर करून आमच्याकडे आमच्या कोर्टात आला हजर केलं. माननीय कोर्टाने 25 तारखेपर्यंत त्याचा PCR मंजूर केलेला आहे.